राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा मार्ग दाखविला. याच मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार काम करत असून राष्ट्रसंतांचा विचार त्यांच्याकडून पुढे घेऊन जात असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी तेथे केले. त्यांनी श्री गुरुदेव लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पंढरपूर प्रचार यात्रेकरिता निघालेल्या गुरुदेव भक्तांशी बडनेरा स्थानकावर संवाद साधला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी कामगार सर्वांच्या सुख समाधानासाठी आशीर्वाद मागितले. यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा बोंडे, विजय बोंडे, भाजपचे प्रदेश सचिव जयंत डेहनकर, प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, मंगेश खोंडे, गजानन देशमुख, कामगार आघाडीच्या भाग्यश्री देशमुख, राहुल जाधव, विजय माथने, दीपेश रिचारिया, स्थानक प्रबंधक सिन्हा यांच्यासह अन्य उपस्थित होते. श्री गुरुदेव लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून दरम्यान पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांसाठी फराळाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांच्या विविध प्रचार गीतांच्या माध्यमातून परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध केले. शहर अध्यक्ष किरण पातुरकर, मंगेश खोंडे, विजय माथने यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. राष्ट्र निर्माणाचं, ग्राम निर्माणाचं काम अतिशय मोठं आहे. म्हणजे संपूर्ण देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये एकमेव संत आहे ज्यांनी राष्ट्र निर्माणासोबत गावाचं निर्माण करण्यासाठी ग्रंथ लिहिला आणि ती म्हणजे ग्रामगीता आहे. आणि आजही जगाच्या पाठीवर गाव कसं असावं हे सांगणारा एकमेव पुस्तक, एकमेव ग्रंथ हा ग्रामगीतेच्या स्वरूपात आहे, दुसरा कोणताही नाही. आणि त्या ग्रामगीतेमध्ये माणसाच्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्ट जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, कार्यकर्ता कसा असावा, लग्न कसं असावं, सगळ्या विधी, सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या तऱ्हेने नमूद केलेला. म्हणून ग्रामगीता ही भारताची संस्कृती आहे, ग्रामीण संस्कृती आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या, आपण खरोखर सुदैवी आहोत की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला, कार्य झालं. आणि आपण सर्व लोक, काळे महाराज, दोन्ही प्लॅटफॉर्मचे पुष्पाताई बोंडे म्हणजे यांनी हा वसा हातात घेतला, आमचे प्रकाश भाऊ तारेकर, मंगेश भाऊ खोंडे, ओके दादा, विजयराव मातने. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.